जेडपीचा निधी आता आमदारांना न देण्याचा निर्धार सर्वसाधारण सभेत घेण्यात आलाय. याविषयीचा पंचनामा देखील झालाय. जिल्हा नियोजन समितीचे आमदार हे निमंत्रित तर झेडपीचे सदस्य स्थायी सदस्य असतात. असे असताना आमदार झेडपीला सदस्यांसाठी आलेला निधी पळवत आहेत. यापुढे जिल्हा नियोजन समितीमधून आलेला निधी आमदारांना द्यायचा नाही असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आलाय. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी सभागृहात झाली. सभेत उमेश पाटील यांनी जिल्हा नियोजनाकडून झेडपीसाठी मोठा निधी उपलब्ध केला जातो, यातून बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामपंचायतीच्या जनसुविधा कामासाठी निधी वितरित केला जातो. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक आमदार ही यातील निधीवर हक्क सांगून निधी पळवत राहिले. वास्तविक आमदार हे जिल्हा नियोजनाचे नियमित सदस्य आहेत. त्यांना शासनाकडून स्वतंत्र निधी मिळत असताना झेडपीच्या सदस्यांच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारण्याचा अधिकार नाही, त्यामुळे यापुढे कोणत्याही आमदाराला झेडपीचा निधी द्यायचा नाही अशी मागणी केली. नितीन नाकाते यांनी झेडपी सदस्यांना निधी मिळत नाही तर दुसरीकडे आमदार येऊन पत्र देतात, निधी वाटपाला स्थगिती दिल्याचं सांगितलं जातं, यापुढे हे बंद व्हायला पाहिजे असे निर्देशनास आणलं आहे. बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी अनुमोदन दिल्यानंतर अध्यक्ष कांबळे यांनी हे ठराव एकमताने मंजूर केला आहे.